जगद्गुरु तुकोबा यांचा गौळणपूर प्रकरणातील आपण अभंग निवडलेला आहे. अभंग चार चरणाचा जवळपास सर्वांच्या कानपाठ आणि मुखपाठ असणारा अभंग. परंतु अभंगाकडे वळण्यापूर्वी दोन मिनिट घेतो. दोन मिनिटाचा परिहार तो म्हणजे असा, पुण्यपाव क्षेत्र असणार हे माली पिंपळगाव. या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी भव्य आणि दिव्य अशा स्वरूपात चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, भागवत कथेचे व्यासपीठ चालक होते परम आदरणीय दांगट महाराज यांच्या अमृतमय वाणीमधून आपण भागवत कथेचं श्रवण केलंय. आपण भाग्यवान आहात माय बाप, ऐका थोडस. नर्द्यात आलेल्या जीवाला भागवत कथेचं श्रवण अति आवश्यक आहे, कारण आपण नरदेह घेऊन जन्माला आलो. नरदेह मिळाला, नरदेह घेऊन जन्माला आलो म्हणजे भाग्यवान नाही, दास विठोबाचे झालो. आणि मग धन्य आम्ही जन्म आलो. बर का, परत कोरोनाच्या काळामधून वाचून आलो. बरे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी. आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. मग वाचून आलो मग सांगा, वाचून आलो म्हणजे असेच वाचून राहणार आहेत का आपण? इंद्राची जवळ आहेत का? अमृत पिऊन आलो का? वाचून राहणार नाही, एक दिवस जावा लागणार आहे. लक्षात घ्या, मरण ठरलेलं आहे, मरण अटळ आहे. ती मरण नावाची शेजादी, ती म्हणते माझं लय प्रेम आहे तुमच्यावर, मी एकदा तुमच्याकडे आले ना तशी वापस जात नाही, तुम्हाला माझ्या बरोबर घेऊनच जाते. तुमच्याकडे आल्याच्या नंतर तुमच्याकडलं बँक बॅलन्स बघत नाही, सोनं चांदी सुद्धा बघत नाही, आणि अशी तशी येत नाही, नटून ठटून सजून धजून येते. एका ठिकाणी सुंदर म्हटलेलं आहे का, एक दिन सज धजके, अरे एक दिन सज धजके, मौत की शेहजादी आएगी, मग ना सोना साथ आएगा ना चांदी साथ आएगी, ना सोना साथ आएगा ना चांदी साथ आएगी. काही सोबत येणार नाही. आणि लक्षात घ्या, मरण तर येणार, पण ऐका आता, मरण कोणाला येणार? मरण शरीराला येणार. ज्या शरीराला मरण येणार ते शरीर जड आहे, आणि शरीर मी नसून शरीरात राहणार आम्ही. आत्मा परमात्मा माझं स्वरूप असल्यामुळे मला मरण नाही. नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावका न चैनम क्लेदेन त्या पूर्ण शोषयती मारुता. आपली प्रस्तावना चालू होती कसं मरायचं ही भागवत कथा शिकवते, आणि तुम्ही 7 दिवस भागवत कथेचं श्रवण केलेलं आहे, तुम्ही भाग्यवान. अशा या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये बर का ही काल्याची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे, आणि मी माझं भाग्य समजतो. हातून या ठिकाणी काल्याची सेवा माझी झाली, त्या ठिकाणी तुमच्या इथली दोन व्यक्ती म्हणजे माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या आमचे दत्ता भाऊ आणि नंतर असाराम भाऊ का, हे दोघेही आले. त्यांनी विनंती केली, म्हणले महाराज तुम्हाला यावंच लागतंय, आणि तुम्ही काला तुम्हाला घ्यावाच लागल. म्हणलं कालवा होईल बरं, नाही नाही तुम्हाला यावंच लागल, आमच्या इथली सेवा असू द्या. म्हणलं काय हरकत नाही, आग्रह केला. आणि मग रात्री 12 मधील होतो, तिथून आलो रात्रभर. म्हणलं उद्या काल्याला जाणं झालं पाहिजे, सकाळी आता झोप पण नाही पुरेपूर, पण आलो. आल्याच्या नंतर महाराज असा विषय, पळून गेली झोप. इथलं वातावरण बघितलं, मंगलता दिव्यता आणि रम्यता. खरंच भाग गेला, शीण गेला, अवघा झाला आनंद. सुंदर अशी सर्व गावकऱ्यांच्या वतीने दत्ता भाऊ असरामजी भाऊ यांनी फोन केला, सेवा घेतली, मी माझं भाग्य समजतो. आणि नंतर बघा आता या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली महाराष्ट्रातील नामांकित गुणीजन मंडळी बर का बाबा. आता मला वाटतंय असं एकमेकाकडे बघून, तुमच्याकडे बघून मी नाव घेतल्यापेक्षा माझ्याकडे यादीच आलेली, त्यामुळं 2 मिनिट तुम्ही काय बोर होऊ नका, मी एकदा नाव घेतो. नाव घ्यावाच लागतात बर का, त्यामुळं एकदा हे मत हार काढूनच वाटू नको. तुम्हाला मी सांगतो खरोखर बर का, आतापर्यंत मी जेवढे कीर्तन केले पण असं स्वागत आणि असा सत्कार माझा आतापर्यंत कुठेच झाला नाही बर का सरपंच. त्यामुळं मला हार काढावंच वाटत ना, हार का होईना आपली कीर्तन.
म्हणून एकदा मी नाव घेतो एकदा भजन करा विठ्ठल 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 भाऊ सुद्धा आलेले आहेत या ठिकाणी त्यांनी सुद्धा सत्कार केला परंतु बघा आता माझ्याकडे जे नाव आले कीर्तन सेवा यजमान वर्ग रोहिदास भुतेकर भागवत भुतेकर आणि महाप्रसाद यजमान बाप्पासाहेब पाटेकर सरपंच माली पिंपळगाव बघा सरपंचांचं आमचं बोलणं झालं बैठकीमध्ये आणि आजची काल्याची पंगत त्यांची आहे महाराज उदार अंतकरण लागतंय बरं का अन्नदान करणारा दाता असत त्यांनी आपल्या कोट्या कुळीचा उद्धार केला असं समजायचं एक शीत तिथली या अन्न होय कोट्या कुळीचे उद्धारण असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी बरं का आणि त्याला पूर्वीचं पुण्य लागतंय आणि विशेष करून त्यांनी सांगितलं म्हणले महाराज या सप्ताहामध्येच मी माळ घातली आणि ज्या ठिकाणी 7 दिवसाचा सप्ताह आहे त्या ठिकाणी 2-3 तरुण तरी माळकरी झाले पाहिजे किंवा व्यक्ती 2-3 तरी माळकरी झाल्या पाहिजे म्हणजे त्या सप्ताहाचं फळ मिळालं असं त्याचा अर्थ होतो विठ्ठल विठ्ठल नंतर पोह्याचे यजमान बर का लक्ष्मणराव घुले बाबासाहेब आवटे सोदाकर आप्पा पाटेकर आणि भजनी मंडळ आता ऐका 38 वर्ष झाली 38 वर्षापासून तुमच्या गावामध्ये येऊन सेवा करतात म्हणजे 12 3 36 म्हणजे 3 तप महाराज पूर्ण झालेले 3 तप झालेत तुम्ही या गावामध्ये येऊन सेवा करता आणि म्हणून त्यांची नावं घेतो बाळाभाऊ भारती व्यासपीठ चालक आमचे समोर बसलेले वडीवाडीकर नाही का बाबा सुद्धा या ठिकाणी आहेत वारकरी आहेत साध्वी वृत्तीचे बाबा सुद्धा समोर आहेत नंतर सुरेश महाराज पिसोरे बाळाभाऊ महाराज भालेकर प्रभाकर महाराज पाटेकर बाबासाहेब महाराज पाटेकर विष्णू महाराज पाटेकर बद्रीनाथ मैत राजेंद्र पिसोरे प्रल्हाद महाराज थोरात आसाराम महाराज पितळे शिवाजी महाराज शिंगाडे बबनराव महाराज टाके आणि सूचक आसाराम झाडे दत्ताभाऊ थोरात आणि अरुणदादा पिसोरे आमचे आयुर्वेदिक आणि महादेव पितळे आणि या ठिकाणी गायनाचार्य पारसनाथ भुतेकर आणि सर्जेराव पिसोरे प्रभू कवडे बरोबर आहे ही जी मंडळी महाराज यांनी 3 तप झाले तुमच्या गावामध्ये ही सेवा केली बरं का म्हणून त्यांचा आपण आदरातिथ्य करायला पाहिजे स्वागतही करायला पाहिजे आपल्या गावामध्ये येऊन 3 तप पूर्ण झाले महाराज ही गुणीजन मंडळी तुमच्या प्रेमापोटी येते आणि विशेष करून या वर्षी माझा नंबर तुमच्या गावामध्ये लागला मी माझं परम भाग्य समजतो कारण असं गाव मी आतापर्यंत बघितले नाही परमार्थाविषयी एवढी आवड एवढी आस्था महाराज एवढा उल्हास एवढा उत्साह आणि तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी तरुण वर्ग सुद्धा प्रामुख्याने बराच तरुण वर्ग या ठिकाणी दिसतोय आणि खरं तर परमार्थाला तरुणांची गरज आहे सध्या गावाला तरुणांची गरज आहे आणि देशाला सुद्धा तरुणांची गरज आहे मी नेहमी प्रत्येक कीर्तनामध्ये बोलत असतो तरुणांबद्दल बोलत असतो तरुणा भाग्यवंत नटे भाग्यवंत Hare Krishna Mata
هري كيرتانا غاوات لطرون سودرلا ماي بابو غاو سودرلا أني غاو سودرلا تر دي سودرلا لاتشاديا أني ترون سودرو شكتو بكتة ياش ثيكاني يا مطبا بادي كاسلة شواي دارنا هيتالواري جا باتيلا كاسلة شواي دارنا هيتالواري جا باتيلا ترونا شواي مجانا يا مهاراشترا جا ماتيلا سكتا هجا ساتيلا جا سكتا همي ترون ورك كاريرته يا سكتا تكاي وتصا بيغلا استوبا ورك म्हणून आता थोडसं 5 मिनिट स्टॉप होतो का भजनी मंडळीचे नाव राहिले मृदंगाचार्यचे नाव घ्यायचे राहिले आणि जी कार्यक्रमासाठी माइक सिस्टीम पाहिजे तास्ती उत्कृष्ट ती माइक सिस्टीम म्हणजे आमचे कार्यालयाचे मित्र ते सुद्धा सुंदर त्यांच्याबद्दल टाळीज वाजवा खरोखर माइक सिस्टीम खरंच माइक सिस्टीम आहे त्यानंतर दोनही मृदंगाचार्य अति सुंदर वाजवतात चपळ आहेत वाजवण्यासाठी नाही तो उगाच काय काय मुरद दिंगता दिंगती नाही हे असं जमत नाही इथं इथं तयारी लागती क्लासिकल वाजवतात बरं का आणि त्यामध्ये आमचे काय बोर हो नका 5 मिनिट बरं का आता आपला दिवस पूर्ण काला म्हणजे फक्त कालवा होऊ नये त्याचं भी वाटतं म्हणून आमचे प्रथम बाबा बऱ्याच वर्षाचा आमचा परिचय सुभाष महाराज तुम्ही नाव सांग महादेव महाराज पलकडले बाबा स्वपन महाराज स्वपन महाराज जगन्नाथ महाराज जगन्नाथ महाराज तुम्ही सांगा आता हे कसं येणं महाराज अशोक महाराज अशोक महाराज देवळे महाराज देवळे महाराज उबाळे महाराज उबाळे महाराज गिरेकरी पाटेकर महाराज पाटेकर महाराज तानाजी मालुसरे चोपदार इकडे परवकर बाबा खोतकर महाराज देशमुख महाराज साबळे महाराज साबळे महाराज क्या बात है गुरुकुल महाराज भालेकर महाराज सतीश महाराज कदम सुरेश महाराज सुरेश महाराज वा वा वारकरी बाबा पलकडले संजय महाराज संजय महाराज तुम्ही बाबा चव्हाण महाराज चव्हाण महाराज अर्जुन महाराज नागवे लकडे एकनाथ महाराज लकडे बोला भारती बाबा इथे अस्पताल भारती बाबा भारती बाबा तर भारती बाबाचं नाव घेतलं होतं म्हटलं वा 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 क्या बात वारकरी माणसं आहेत समोर बसले आता तुम्ही सर्वच बर का आता भुकलत नाही कोणी तेल भिवाटते सध्याच्या काळात जास्त भूतेकर मदनराव भाऊ भूतेकर बरोबर आहे पंडित दादा भाऊ भूतेकर येताना त्यांचं पोस्टर मी बघितलं म्हणा एवढं काही लक्ष दिलं भव्य कार्यक्रम झाला आता आणि बाबा सुद्धा आहेत आता तुम्ही सर्वजण युट्यूबवाले सुद्धा बरं का तुम्ही समोर बसलेले सर्व वयान मोठे ज्ञानान मोठे तुमच्या बाबतीत आता ऐका संतांच्या बाबतीत संत म्हणतात तुम्ही कोण आहात सध्या तुम्ही परमेश्वराच्या मूर्ती आहात तुम्ही देव आहात विशेष आम्हाला काय होतंय नाव घेता घेता एखाद्याचं नाव हुकतंय आणि नेमकं जवळच्याच नाव हुकतं त्याचं नाव हुकल्यावर त्याला कीर्तन गोड लागत नाही सर्रास झोप येत नाही बरं का असं होतंय म्हणून मी घेतो जास्त त्यामुळं माफ करा मी नवीन आहे तुमच्या भागामध्ये त्यामुळे एखाद्या झोपला असेल माफ करा पण तुम्ही आता प्रभू तुम्ही महेशांची या मूर्ती मी दुबळवरची तसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावरती तरी स्वीकाराल की किंवा तुकोबाराय म्हणतात तुम्ही कोण आहात देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरी तुम्ही विठ्ठल विठ्ठल आणि सुंदर निवेदन महाराज प्रसन्न झालो आनंद वाटला या ठिकाणी आता काल्याचा अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायचा गवळणपर प्रकरणातील अभंग आहे सप्ताह म्हटलं की पहिल्या दिवशी मागणीपर प्रकरणातील मागणी नाही मंगलाचरणातील नामपर प्रकरणातील अभंग असावा सातव्या दिवशी जागराच्या दिवशी मागणीपर प्रकरणातील अभंग असावा आणि काल्याच्या दिवशी काल्याचा अभंग असावा असे तीन कीर्तनकार बांधलेले असतात रुमालानं सोलनं नाही नियमन संप्रदायाचा हा दंडक आहे संतांनी काही नियम घालून दिलेले आहे आणि त्या नियमाप्रमाणे आपल्याला आज काल्याबद्दल थोडस बोलायचं आणि मी जनरलही बोलणार आहे परंतु अभंगाची लिंक लावून देण्याचा प्रयत्न करतो ऐका जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे अभंग चार चरणाचा आहे गोवळणपर प्रकरणातील अभंग आहे काला आजचा काला बर का काला हे अक्षर किती किती अक्षर आहेत दोन व्याकरणाच्या दृष्टीनं तीन अक्षर येतात बर
दोन अक्षर जर आपण घेतली ना कला असं होईल, काला असा उच्चार स्पष्ट होणार नाही कला, पण मधात आ येतं त्यामुळं काला असा उच्चार होऊ शकतो. का हे बघा, का आ ला नर्द्यात येऊन जीवनामध्ये परमार्थ नाही केला तर जन्माल का आ ला. हा काला होणं महत्वाचं आहे. काला झालं महाराज आणि काला तीन प्रकारचा, हरिनामाचा खिचडी काला, लाही पोह्याचा दह्या पोह्याचा काला, आणि जीव ब्रह्म एक के काला विठ्ठल विठ्ठल. आणि हे बघा, काला घेण्यासाठी अधिकारी लागतो. महाराज म्हणतात इथं अधिकारी लागतात आणि भगवंत अधिकाऱ्यांनाच काला देतो बरं का, इतरांना नाही. अधिकारी म्हणजे तहसीलदार, कलेक्टर, मंत्री, खासदार यांना नाही बरं. अधिकारी कोणाला म्हणायचं तर महाराज म्हणतात पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. अधिकारी मोक्षाचे अधिकार लागतो बर का, अधिकार लागतो. आता आहे का हा, चार लक्षणांनी जो युक्त आहे का तो अधिकारी आहे. थोडस चिंतन करू ऐका. चार लक्षण, चार लक्षण सांगून जातो. शम दमादी षट संपत्ती हा पहिला लक्षण. दुसरं लक्षण वैराग्य. तिसरं लक्षण आत्मन आत्मविवेक लक्षण असं म्हटलेलं आहे. आणि नंबर चार आहे का मुमुक्षुता. हे चार लक्षण ज्यांच्याकडे तो अधिकारी. आता ऐका याचं विश्लेषण करू. शम दम षट संपत्ती, शम दम उप्रतिती तीक्षा श्रद्धा आणि समाधान नंबर एक. नंबर दोन वैराग्य. वैराग्य म्हणजे या लोकातले आणि परलोकातले भोग भोगण्याची इच्छा राहील याला म्हणायचं वैराग्य. नंबर तीन आत्मनात्मविवेक लक्षण. सार काय असार काय याच्यावर विचार करणारी बुद्धी, आत्मा काय अनात्मा काय याच्यावर सतत विचार करणारी बुद्धी. आणि नंबर चार मुमुक्षुता म्हणजे संसार बंधनातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा. हे चार लक्षण ज्यांच्याकडं तो अधिकारी. आणि अशा अधिकाऱ्यांना महाराज म्हणतात प्रसाद देतो पंढरीनाथ. त्याला अधिकार लागतो बरं का. म्हणून महाराज म्हणतात कोणी वारे अधिकारी त्याशी हरी देईल. आणि त्यालाच काल्याचा अधिकारी, त्यालाच भगवंत देतो विठ्ठल विठ्ठल. आणि हा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा बरं का. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे सामान्य वैराग्य मूर्ती असं म्हटलेलं आहे जगद्गुरु तुकोबारायांना. काय वैराग्य मूर्ती. हे बघा वैराग्य म्हटलं की तुकोबाराय. तुकोबारायासारखं वैराग्य नाही, नाथासारखी शांती नाही, नामदेवासारखी भक्ती नाही, माऊलीसारखं ज्ञान नाही, निळबारासारखं शिष्य नाही, इंद्रासारखं राज्य नाही, रावणासारखं श्रीमंत नाही, हनुमंतरायासारखं ब्रह्मचारी नाही, कर्णासारखं दान नाही, भीष्मासारखी प्रतिज्ञा नाही, गरुडासारखं पक्षी नाही, माणसासारखी बुद्धी नाही, जगद्गुरु तुकोबारायासारखं वैराग्य नाही विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय त्या गोकुळामधल्या गवळणीची अवस्थेचं वर्णन करतात. आहे का काय कोणी एकी भुलली नारी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या गोकुळामधली एक गवळण भुलली असं आपल्याला ऐकण्यात येते बरं का. एक गवळण म्हणजे त्या गोकुळामधली एकच गवळण भुलली का. आता लक्ष द्या, एकी म्हणण्यामध्ये सगळ्याच आल्या, सगळ्या गवळणी आल्या. एकी म्हणली महाराज परंतु सगळ्या संबोधल्या गेल्या का. तुमच्या लक्षात यायला, तुमच्या माहितीसाठी सोपं करून सांगतो. तुम्ही सांगत असताना एखाद्या व्यक्तीला महाराज आमच्या गावची काय आहे, काय म्हणता तुम्ही. एकी आहे. आमच्या पूर्ण गावची काय आहे, एकी आहे असं म्हणतो आपण. पूर्ण गावातले आले मग त्याच्यामध्ये काय, एकच माणूस हा पूर्ण आले. आमच्या गावची काय आहे, एकी आहे. आमच्या ग्रामपंचायतची काय आहे, सरपंच
की कालवा झालाय तसं जर पाहिलं तर आणि काला होण्यासाठी एकत्रीकरण होण्यासाठी परमार्थ हे कीर्तन आहे. मी तर नेहमी सांगत असतो बाबा या जगामध्ये दोन व्यक्ती सतत जाग आहे म्हणून आपला देश. दोन व्यक्ती कोणते? एक देशाच्या शिपाई आणि दुसरी हे वारकरी मंडळी. प्रत्येक गावामध्ये जाऊन समाज प्रबोधन करतो, वाईट संस्कारावर मात करतो, चांगले संस्कार घडून देतो बर का. म्हणून या वारकऱ्यांचे उपकार आहेत आणि देशातले वीरांचे उपकार आहेत. म्हणून तरुणांसाठी सांगतो ऐका, ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत शरीर फासावर लटकवलं बरं का, शरीर सोडलं, प्राणाची आहुती दिली देशासाठी, त्यांचा काला झाला. काय झाला? काला झाला. कारण जगामध्ये त्यांची कीर्ती आज मारावे परी कीर्ती रूपी उरावे दुनिया में आए हो यारो तू कुछ करके जाना. अलग लक्षात तू सुद्धा काय आहे भाऊ? काला आहे. त्यांचा परमार्थ आहे तो. आजही रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून शत्रू बरोबर झुंजतात, सीमेवर जागतात, हातामध्ये बंदुके, लेकरबाळांचा विचार नाही आणि स्वतःच्या शरीराची सुद्धा पर्वा नाही. कितीतरी जणांनी आतापर्यंत हे शरीर फासावर लटकवलं. गेले की नाही? गेले महाराज. पण काला झाला जीवनामध्ये. काय झाला? आज त्यांची कीर्ती आहे जगामध्ये. ज्यांनी ज्यांनी देशाची सेवा केली, समाजाची सेवा केली, आज ज्यांची ज्यांची कीर्ती आहे महाराज, त्यांचा काय झाला? काला झाला. बघा महात्मा गांधी, वारे गांधी, क्या चले तुम्हारे नाम के आंधी, जीवन भर फिर एक लंगोट में, अब जाकर बैठ गए 2000 के नोट में. मारा ये परी कीर्ति रूपी उरा विठल विठल विठल. महाराज म्हणतात बघा, गेले दिगंबर ईश्वरी भूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. कीर्ती आहे जगामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती का? छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनामध्ये काला केला. आज उजेडात आहेत, अंधारामध्ये नाही. कोण? छत्रपती शिवाजी महाराज उजेडात आहेत का नाही? ज्ञानोबाराय उजेडात आहेत, तुकोबाराय उजेडामध्ये, अंधारात नाही. उजेडी राहील उजेड उजेडी राहील उजेड होऊन निवृत्ती नरदेवन स्वपन मुक्त निवृत्ती नरदेवन मुक्त भई त्यांनी काला केला. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रभर नाही, महाराष्ट्राच्या बाहेर साजरी होती 19 फेब्रुवारी जगात भारी. त्या दिवशी दोन कीर्तन केले मी. आता शिवजयंती नसली तरीही प्रत्येक कीर्तनामध्ये जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये श्वासोश्वास चालू आहेत आणि प्राण आहेत तोपर्यंत प्रत्येक कीर्तनात 10 मिनिट का होईना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी बोलणार. माझे बोलता दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. आता शिवजयंती नाही, 5-10 मिनिट बोलायचं पुस्तक प्रमाण येते घेतले तर शिवजयंती वाणी होईल. थोडं कालेवर मी बोलायचं नंतर नाही का भाऊ. दैवत छत्र खरंच महाराज मी फॅन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता भाऊ एक सांगू का जाता जाता, थोडस मार्मिक बोलू का? सरपंच बोलतो. आता
मी कीर्तन करतो. आता मी कीर्तन कावापासून करायलो, लोक माझे कीर्तन घ्यायले म्हणून मी कीर्तन करायलो बरं का. कीर्तनकार म्हणून कीर्तनच करत नाही मी. मी भजन आहे पाहिलं या मंडळीला माहित काय भजन आहे. लोकांना आवडायला लागले कीर्तनाची सेवा, लोक घेतात म्हणून कीर्तन करायला. आणि मी हे आदिवासी समाजाचं माझं आडनाव पारधे. काय पारधे? लोक शॉर्टकट पारधीच म्हणतो तो भाग वेगळा. पण ते गायीवर बसून हिंडणारी शिकारी करणारी पारधी ती नाही बर. लोकांना वाटते काही काही लोक म्हणते पारध्याच कीर्तन होई म्हणून चवा ऐकाय पारधे बर का आदिवासी. पण छत्रपती शिवाजी महाराज माझ्या अंतकरणामध्ये रोमारोमामध्ये का. छत्रपती शिवाजी महाराज नसतील हा संप्रदाय तुमच्या आमच्यापर्यंत आला नसता. छत्रपती शिवाजी महाराजांनी परमार्थ भक्तीच केली महाराज, पण हातामध्ये तलवार घेऊन. जगद्गुरु तुकोबारायांनी परमार्थ भक्तीच केली पण दगडाची टाळ वाजून. दोघांचाही परमार्थ आणि भक्तीच अलग लक्षात. आळंदी ते पंढरपूर वारीचं दिंडीचं रक्षण करावं संभाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेऊन माधवबाबाच्या दिंडीचं रक्षण केलं. हमला झाला होता हमला. जर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार नसती त्यावेळेस हा संप्रदाय तुमच्या आमच्यापर्यंत आला नसता. काही लोक म्हणतील महाराज ब्रह्म माया जड परोक्ष विवर्तवाद परिणामवाद आज्ञादवाद असं सांगा. हे कशाला सांगता? लोक परमार्थाचे आवाहन नाही रुमण्यान आणायला पाहिजे पोत्यात घालून बोलतो. काही लोक हे बघा काही लोक असं आवडत नाही. लोक म्हणतात काही बोलायले एक जण म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल का बोलता. छत्रपती शिवाजी महाराज का देव होता का? मी म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज देव आहे की नाही हे मला माहिती नाही, पण देवळातला देव ज्यांच्यामुळं सुरक्षित राहिला का ते छत्रपती शिवाजी महाराज. काय म्हणायचं बोलायला पाहिजे तसा राजा म्हणणार आणि झालाही नाही आणि तसा इतिहास नाही. म्हणून मी म्हणून आपल्याला जोडाजोडी चालय ना म्हणून जयंती साजरी होती. आपले तरुण पोर बऱ्याच ठिकाणी जयंती साजरी करतात भाऊ. माझ्या गावामध्ये 2 वर्षापासून मी जयंती सुरू केली महाराजांची. अगोदर तरुण वर्ग जयंती साजरी करायची पण कशी पिऊन पालखी काढायची आणि कच्चून पियायची कच्चून वाढायचे राजे पुन्हा जन्मलया राजे जन्मलया राजे जन्मलया. एक तर भाऊ इतका पेला पालखीच्या पाठीमागे चालू त्याला काय बोलावं कळलं. ते म्हणे राजे 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 तुम्ही या जन्मा या तुम्ही मेन पठ्या अफजल खानाला जीव मारो तुम्ही या तुम्ही. अरे तेव्हा अफजल खान होता पोलादी पहार वाकवत होता. तुला तिसरा पहार लागती झोपेतून उठाय. आता ऐका तरुणांनो आता राजे जन्माला येणार नाही मग तुम्हा आम्हाला राजे व्हावं लागेल. आणि तुम्हा आम्हाला राजे जर व्हायचं असेल तर 4-5 वाक्य माझे ऐका. कष्टाचे आणि परमार्थाची स्वरा लाज या देहाला नम्रतेचा चढवा साज जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा पाज असा संकल्प करा तुम्ही आज काही दिवसात तुम्हीच असाल या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही म्हणले महाराज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज होता येईल होता येईल नरदेह मिळाला ना महाराज म्हणतात देवची हो म्हणती ते होती तरी का चित्ती नजर होता येत आहे. आणि आता ऐका छत्रपती शिवाजी महाराजांसारखी नुसती दाढी राखली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही. चंद्रकोर गंध लावला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होणार नाहीत. ऐका छत्रपती शिवाजी महाराजांसारखे विचार तुमच्या डोक्यामध्ये साठवावे लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ऐका. एका सुभेदाराची सून महाराज नजराना म्हणून महाराजांकडे घेऊन आले होते. महाराजांनी बघितलं बापरे म्हणले किती सुंदर आहात तुम्ही काय लावण्य आहे तुम्ही किती रूपवान आहात. नंतर काय म्हणतात बघा अशी सुंदर आमची आई जर असती तर आम्ही आणखीन सुंदर म्हणून जन्माला आलो असतो. आणि या विचाराची गरज आहे आणि मायबाप हे विचार फक्त तुम्हाला या मंडपामध्ये मिळतील. सध्या या काळामध्ये सत्याशिवाय गाव सुधरत नाही अशी या सत्याची कीर्ती सांगू काही. सत्याशिवाय गाव सुधरत नाही विना घेते आमची मुक्ताबाई पण भावना माणसाची राहिली नाही. घ्या हो विना येतो म्हणतो खांद्यावर ना तू घेऊन येतो. अरे नंबर वारी विना घेऊन पुण्य कमवूया चला हो गावकरी आपण सप्ताह करूया. हो सप्ताहारा पण ध्यानात धरा 15 वर्षाच्या अगोदर माझी कॅशीट होती त्याच्यात 47 कडी चला हो गावकरी आपण सप्ताह करूया माझ्या माथेतले गाथेतले नाही. विठ्ठल विठ्ठल हे विचार तुम्हाला
तलवार या ठिकाणी मिळतील आणि तरुणांना ऐका तरुण म्हणजे साधन आहे आज या तरुणांनी महाराज या ठिकाणी सहकार्य करून केवढा उत्साह वाढवला म्हणून तरुण साधन आहे ऐका जवान आहे तरुण तरुण आहे जवान तूच आहे महाराष्ट्राची शान फक्त परमार्थातच ठेव भान जीवनात होणार नाही दान आदान देशाविषयी असू दे अभिमान स्वाभिमान आणि ओठावर असू दे ज्ञानोपराय तुकोपरायचंच गुणगान तोच खरा जेवा तुम्हाला जीवनात जर काला करून घ्यायचा असेल माय बाप तर परमार्थ करा संत संगती करा विठ्ठल 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 आणि आता ऐका छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी बोललो बर का भाऊ आणि मी आदिवासी आहे असं मी तुम्हाला सांगितलं का आजकाल लोक बर का परमार्थ जातीवर घातला संत वाटून घेतले देशाची वीर वाटून घेतले त्या समाजाची पुण्यती ती संतांची पुण्यती ते समाज करतील ते लोक करतील शिवजयंती म्हणले हा ते लोक आता मला एक म्हणायचं भाऊ छत्रपती शिवाजी महाराज वैयक्तिक कोणाची मालमत्ता आहे का सरपंच नाही सूर्य कोणाची वैयक्तिक मालमत्ता असतो का नाही जसा सूर्य वैयक्तिक कोणाची मालमत्ता नाही तसे छत्रपती शिवाजी महाराज वैयक्तिक कोणाचेच नाही सर्वांचेच आहेत हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली त्यांनी महाराज पण आता हिंदवी स्वराज्य बुडत चाललंय अंधार पडत चाललाय एक दिवा पाहिजे अंधार पडत चाललाय एक दिवा पाहिजे हिंदवी स्वराज्य बुडत चाललंय फक्त जिजाऊचा शिवाच पाहिजे फक्त जिजाऊचा शिवाच पाहिजे आता फक्त जिजाऊचा शिवाच पाहिजे आणि माझ्या तरुणांनो तुमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत तुम्हाला फक्त या मंडपामध्ये यावं लागेल आणि नुसतं सत्यपुरतं नाही तुम्ही मारकरी व्हा ताळकरी व्हा वारकरी व्हा आणि वारीकरी व्हा या चार गोष्टी अंगी बांधून घ्या ही काळाची गरज आहे बघा सरपंच माळ घातली तरुणाला काय झालं माळ घालाय मारकरी व्हायला पाहिजे माळ गळ्यामध्ये असलीच पाहिजे आता असं म्हणल्यावर तर काही उठूनच जातील मग ते चालू देतो कीर्तन तो अकालीचं सांगायचं उगच दुसरंच राहुलं है की नाही बाबा पण माळी तुम्ही घालाच माझं असं म्हणणे तरुण मला आवडतं तरुणांची मी आता सध्या निंदा करायलो अशातला काही भाग नाही पण बऱ्याच ठिकाणी आमचे तरुण महाराज मोबाईल 30,000-30,000 या भारत देशामध्ये राहणारे कधी कधी आमचीच निंदा करतात भाऊ एका ठिकाणी 2-4 जण उभे मी चाललो कीर्तनाला जीन्स पॅन्ट घातलेली एक जणांना बघितलं तिरस करत ऐ ते आलं महाराज ते आला अरे तो का बैल काही बोलायची पद्धत या भारत देशामध्ये आपण जन्माला आलो आहे का पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती आणि या भारत देशामध्ये एक महाराष्ट्र आहे महाराष्ट्र संतांची भूमी आणि या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो आपण भाग्यवान आहेत आता ऐका अरे संतांच्या नंतर जन्माला आलो आपण तुकोबरायच्या नंतर ज्ञानोबरायच्या नंतर जन्माला आलो आपण भाग्यवान आहेत कदाचित अगोदर जन्माला आलो असतो आपल्याला गाथा कळाला नसता आणि ज्ञानेश्वरी कळाली नसती बरं का नंतर जन्माला आलो आपल्याला गाथा कळतो आपल्या घरामध्ये गाथा आहे बिघडलेला माथा ठिकाणावर आणायचा असेल तर तुकोबरायचा गाथा बघा तुकोबरायचा गाथा गोड नाही तर गाथ्यातील अभंग गोड आहे आता आहे का तुकोबरायचा अभंग गोड नाही अभंग मधला अनुभव गोड आहे माऊलीची ओवी गोड नसून ओवी मधला अनुभव गोड आहे आणि म्हणून महाराज म्हणतात एका ठिकाणी एक तरी ओवी अनुभवावी अनुभवावी एक तरी ओवी अनुभवावी आपण भाग्यवान आहेत हे मी तुम्हाला सांगू लागलो म्हणून माळकरी व्हा ताळकरी व्हा वारकरी व्हा आणि वारीकरी व्हा एकत्रीकरण राहू द्या
एकत्र असलं पाहिजे म्हणजे काल आहे, गावचं एकत्रीकरण असलं पाहिजे म्हणजे काल आहे. आणि तरुणांसाठी असं सांगितलंय, अरे जाता जाता देशातल्या वीरांची एकदा तरी आठवण करा दिवसातून, तो सुद्धा पार मारतोय. आमच्या लता दिदी सांगून गेल्या. कोण लता दिदी? ब्रह्मचारी राहून ज्यांनी संगीताची साधना केली, अशी साधना केल्यानंतर संगीत त्यांची सेवा करत होतं एवढा अधिकार प्राप्त केला. कोण? लता दिदींनी. आणि आता ऐका, ज्या दिवशी गेल्या का, ज्याला ज्याला कळालं त्याच्या डोळ्यातून पाणी चालू मारत, दोन दिवस जगान दुखुटा पाहला होता भाऊ, त्याला म्हणतात मरण. मरण तर तुम्हाला आम्हाला येणार, उगच उखंड्यावर पडून इकडं तिकडं पडून मेल्यापेक्षा काहीतरी असं मारा बरं, उपकारासाठी जगा. आणि असं मारा की कीर्ती राहिली पाहिजे पाठीमागे. गेल्या ते महाराज संगीताची साधना, संगीत का सार्थ वाटायला काय तुम्हाला? संगीत आहे ईश्वर का? अरे सोर मी बसे हे राम, राग गाया रागिनी रोगी को मिले आराम. या ठिकाणी ही गायक मंडळी आहे, भाग्यवान मंडळी. गायनाची रंगी शक्ती अद्भुत आहे अंगी, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा. म्हणून तरुणांनी भजन शिकायला पाहिजे, भजन शिकलं पाहिजे तुम्ही भाऊ. आतापर्यंत सांगूनच जातो आता ऐका, मी उग गादीवर उभा राहिलो म्हणून काही बोलू नये. माझं गाव काही लई लांब नाही, तळणीजवळ शिरपूर म्हणून गाव आहे, मंठा तालुका. हे सप्ती संपले म्हणजे आमचा पट्टा पाडा, सीझन आमचं संपलं तर सांगायचं काय. आपल्या पाठीमाग काय नाही भाऊ, सगळे याच्यावरच चालू आहे बरं का. जमीन नाही, काय नाही, काय नाही, पूर्ण कुटुंब परमार्थ. सप्ती संपले की बरसातीमध्ये मी कोण्या एका गावाला या तरुण मंडळीसाठी भजन शिकवायला राहत असतो. आतापर्यंत बरसात भर 5-6 महिन्यामध्ये तरुण मंडळी मी भजने केले महाराज, भजने. असे आतापर्यंत 10-12 गाव मी शिकवले, फॅमिली सहित त्या गावामध्ये राहून त्यांच्या भाकरी खाऊन. आणि मला वाटतंय हाच माझा परमार्थ आहे, माणसं घडवणं, तरुणांना घडवणं. पिनारी मंडळी आता गोत्रा म्हणून गाव येईल होणार जो, ऐका वस्तुस्थिती. लोणारजवळ गोत्रा म्हणून गावे, 30 किलोमीटर येणं जाणं केलं तेल म्हणलं माझं सीझन संपू द्या, मी फॅमिली सहित तिथं राहतो आणि तुम्हाला भजन शिकवतो. पिनारे पिनारे येत, एका एका जणांनी 8-8 हजाराचा मृदंग, असे 5 मृदंग आणले, 8 बंचे 10 हजाराची टाळ, 10 हजाराची पेटी, किती झाले? 60 हजार. 60 हजाराचं साहित्य 25 तरुण पोरायनं घेतलं स्वायपिनी काढून. आणि एक अभंग ताला स्वरामध्ये येणं म्हणजे पूर्ण भजन येणं बरं का. 5-6 महिन्यामध्ये एक अभंग त्याला गाता येतो, म्हणता येतो, म्हणता येतो म्हणजे म्हणता येतो. आजही तरुण वर्ग बिघडलेला नाही, मग फक्त दिशा देणाराची गरज आहे बस. विठ्ठल विठ्ठल हे मी मनाला काही नाही सांगून राहिलो बरं का. वस्तुस्थिती 10-12 गावचे तरुण मी घडवले. मी आव आणत नाही परमार्थाचा, मला आव आवून आणणं आवडत नाही बरं का बाबा. एकतरी वी अनुभव आहे, पूर्ण ज्ञानेश्वरी नसू द्या वाट. परमार्थ काही वेगळाच आहे महाराज, वेगळाच आहे परमार्थ जीवनामध्ये. म्हणून हे सांगू लागलो, तरुणांसाठी बोलतो कारण बोलणं गरजेचं आहे. तरुण मला आवडतात, तरुणांची या परमार्थाला गरज आहे, तरुणांची गावाला गरज आहे आणि तरुणांची देशाला गरज आहे. मी सांगून राहिलो, आपण शिवजयंती साजरी करतो आमच्या इकडं पूर्ण ते मी मृदंगाच्या टाळाच्या गजरामध्ये आणि कीर्तनाच्या याच्यात महाराजांची जयंती 2 वर्षापासून सुरू केली. नाही तर अगोदर पिऊन भाऊ मी सांगून गेलो ना तुम्हाला, राजे जलमालिया, राजे जलमालिया. येडे हो पिऊन नसती महाराजाची आणि पिणं असं झालंय. आता मला सांगा, परमार्थातली पहिली पायरी व्यसनमुक्त होणे. भाऊ व्यसनाबद्दल बोल, आमच्या इकडे 20-20 वर्षाची मुलं दारू पिऊन रस्त्याचे कडील पळाले, ते कधी माया ब्रह्म कळणारे कवा परमार्थ होईल. कारण परमार्थासाठी शरीर दष्टपुष्ट लागते, ताकद लागते, मृदंग वाजवण्यासाठी ताकद लागते का नाही, गायन करण्यासाठी पंढरपूरची वारी. अहो मी म्हणून म्हणतो असं नाही, ऐका. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी मागणी केली या शरीराची परमार्थासाठी, म्हणले देवा या शरीराचा भंग होऊ देऊ नको बरं का, वाया जाऊ देऊ नको. कथेची सामुग्री देह अवसनावरी, नको जाऊ देऊ भंग, गात्रे माझी पांडुरंग. शरीर दष्टपुष्ट आहे तोपर्यंत परमार्थ बाबा ऐका, एवढं सोपं नाही. कान गेले जमल का महाराज, काय सांगायला काहीच कळणं, माती काय कळणार आहे, कान सुद्धा लागते. गृहित धरा तुमच्या गावचं बैर म्हातार, इकडे जवळ कोणचं गाव आहे, इसवण. तुमच्या गावचं बैर म्हातार इसवणला चाललं, इसवणचं बैर म्हातार तुमच्या गावात येऊ लागलं, दोघं बैरे खळडून ऐकू येत नाही. श्रोत्रिय नावाचं इंद्रिय गेलं भाऊ,
दोघांची भेट झाली. तुमच्या इकडल्या म्हाताऱ्याने इसवणकडल्या म्हाताऱ्याला राम राम घातला. राम राम म्हणे म्हणलं राम 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 राम. कुठं चालले पिंपळगाव चालले काय म्हणलं पिंपळगाव चालले काय. नाही नाही पिंपळगावला चाललो. ऐकून म्हणलं पिंपळगाव चालले का पिंपळगाव. नाही पिंपळगावला चाललो. याला काहीच ऐकून हे म्हणे असं हे मला वाटलं का पिंपळगावला चालले. कामं गेले ना मला. ते दोन म्हातारे एकादशी दिशी एकमेकाला भेटले. एका म्हाताऱ्याने दुसऱ्या म्हाताऱ्याला रताळा गेले. हे घ्या बाबा रताळा खाशी जून आजची एकादशी एकादश. ते म्हातारे म्हणे बरं बरं. म्हाताऱ्याने रातभर रताळा शिजून खाल्ले. सकाळी उठलं त्याच दोघांची भेट झाली. आता तेच विचारत असतील असं काय नाही. मग हे म्हातारा सहज म्हणे कसं काय खुशाल आहेत का लेकर बाळा. ते म्हणे हा खाल्ली शिजून. कशामुळं झाला खोटा. कामं गेले ना बाबा. महाराज म्हणतो अरे दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया. भरत खंडे नरदेह प्राप्ती उत्तम सापडला. हिरायाचा नका करू मातेला बहुत दिवस आला ती याची नका करू माती म्हणून पिऊ नका माय बाप. ज्याम पर ज्याम पिणे शिक्या फायदा रात को पिली सुबह उतर जाएगी. आणि ज्याम पर ज्याम पिणे शिक्या फायदा रात को पिली सुबह उतर जाएगी. पिना है तो हरी नाम की पिले तेरी जिंदगी सुधर जाएगी. जिंदगी सुधर जाएगी. जिंदगी सुधर जाएगी. तरच काय लाव येईन जीवनामध्ये. व्यसन सोडा. शरीर दष्टपुष्ट राहते. सांभाळा शरीर नाही ते पिहाल काय. एका ठिकाणी एक कीर्तनाला गेलो मी. एक जण मुलं दिसलं महाराज त्याच्या हातात शिशीचा तुकडा भाऊ. त्यानं मुलं बघितलं त्यानं दिला नाव महाराज. महाराज अ महाराज. मी थांबलो म्हणलं बापरे गिराय गिध बी. ते आलं ना म्हणलं काय टकटक लावली राव कीर्तनाला जायचं. तसं नाही महाराज. अहो तुम्ही का साधे माणसं का ती बोलतीत बिले. तुम्ही संत माय बाप कृपावंत तुमचं दर्शन घ्या द्या. शिशू तुकडा हातात. मी आवलं नको नको जायचं. नाही नाही दर्शन घ्या द्या. म्हणलं घे लवकर जायचं. हो घ्याल घे लवकर. हो हो हे शिशीष तुकडा झाला दर्शन. त्याचं दर्शन होत तर रस्त्याला आमच्या हातात शिशीष तुकडा. काय करते. एक जण शाळेसमोरून पिऊन चाललं. दोन मुली उभ्या होत्या शाळेत. ते एकमेकील कसे करते. तुला असंच बेवडा नवरा भेटला पाहिजे. ती म्हणती तुलाच. ती म्हणती तुलाच. ती म्हणती तुलाच. हे म्हणजे लवकर सांगा मग मला जायचंय. एकतीस डिसेंबर आलाय आपल्या या महाराष्ट्रामध्ये एन्जॉय म्हणून लोक दारू प्यायला लागली. एकतीस डिसेंबरच्या दिवशी समोर चांगला माणूस दारू प्यायला माझ्या समोर आला. मला वास आला. मी म्हणलं दारू प्यायला वाटतंय. म्हणे हो महाराज पण आपल्याला चढतच नाही. म्हणलं चढत नाही. दारू ती गुण टाकत नसती. येड्या चढत असती. कसं बोलता राव. आता सध्या दोन पाटरी आणल्या पाट्ट्यान पण तुम्हाला व्यवस्थितच बोलून दाखवणार. बिलकुल चढत नाहीस. व्यवस्थित बोलतो म्हणे. ऐका घरात गेलो कपाट उघडलं. कपाटातली बाटली घेतली. गेला सत्वतली गेला शिसळून मोरी फेकून दिला. हळूच कवाड उघडून पाहिलं. पलंगावर बायको झोपलेली. पण बायकोच्या या कानात त्या कानावर पत्ता नाही मारत. पाहिलं का अहो आपल्याला चढतच नाही. मी 10 मिनिटं थांबलो. म्हणलं चढत असती राव. दारू येते. तुम्ही काय सांग. कसं बोलतो राव. पुन्हा एकदा ऐका बाबा. अहो घरात गेलो कपाट उघडलो. कपाटातली बाटली घेतली. गिलासच होती. गिलास इसळून मोरीत फेकून द्यावा. हळूच कवाड उघडून पाहिलं. पलंगावर बायको झोपलेली. पण बायकोच्या एकानं त्या कान पत्ता नाही बरं का मला. पाहिलं का आपल्याला चढतच नाही. तुम्ही म्हणता बस चढती. चढली नाही का. म्हणलं अरे चढलीन तुला त्या अगोदर व्यवस्थित बोलला. तुला बोलतय ना आता. चढली ना मग तर जास्त झाली ना. कस बोलतो. कपाट उघडलं तर कपाटात बायको बसलेली. गेला शिसळून मोरीत फेकून द्यायला गेलो तर मोरीत बायको झोपलेली. महाराज हळूच कवाड उघडून पाहिलं तर पलंगावर बाटली झोपलेली. बाटली पण बाटलीच्या या कानात त्या कानाला पत्ता. पाहिलं का आपल्याला चढत नाही. तिथंच पटकन पडलं माझ्यासमोर. चढी नाही का.
ही चढती उतरती चढती उतरती संसाराची राख रांगोळी आयुष्य समोर राहतं अगोदर मरावं लागतं कधी कधी याच्या मडेल बापाला खांदा द्यायची वेळ येते अशी परिस्थिती निर्माण समाजात रेकॉर्ड राहत नाही म्हणून मी सांगत असतो प्यायचीच का प्या ही आमची नशाची हरिनामाची प्या अशी नशा चढली महाराज फुकटची पेली समाजामध्ये किंमत महाराज भजे खाता का जिलाबी खाता का बोंड खाता का दूध खाता का ककामरात लाता खाता विनोदाचा भाग सोडून द्या कोणची प्या ब्रह्मरस घे अनेकवाचे नशेवी म्हणून तरुणांसाठी मुद्दाम बोललो व्यसन मुक्त व्हा फॅशन मुक्त व्हा मा बाप आपल्या जीवनामध्ये आपला काला झाला पाहिजे आता ऐका एकत्रीकरण असलं पाहिजे गावचं एकत्रीकरण असलं पाहिजे गावचे एकत्रीकरण एक विचार असणं म्हणजेच काला आहे आणि इथं तुकोबाराय सांगतात की त्या गोकुळामधल्या गवळणी बरका एका विचाराच्या होत्या पण त्या भुलल्या आता ऐका थोडस चिंतन करू एक हे ज्ञान आणि एक आहे आज्ञान आणि दोन्हीच काम आहे भूल पाडणं भाऊ आज्ञान भूल पाडत अज्ञान सुद्धा भूल पाडत संसारिक जीवावर अज्ञानानं पाडलेली भूल संसारिक जीवाला परमार्थाकडे येऊ देत नाही पट्टी देऊ देत नाही माळगाळ्यात घालू देत नाही भजन करू देत नाही पंढरपूरची वारी करू देत नाही ही अज्ञानानं संसारिक जीवावर पाडलेली भूल आणि परमार्थात आल्याच्या नंतर ज्ञान झालं ना ते ज्ञान त्या भक्ताला देहाविषयी भूल पाडत संसाराविषयी भूल पाडत प्रपंचविषयी भूल पाडत म्हणजे सर्वाभूती पाहे एक वासुदेव जग नव्हे अवघात जनार्दन ही अवस्था त्या भक्तांची होती कशामुळं ही ज्ञानानं पाडलेली भूल विठ्ठल विठ्ठल चिंतन करणं गरजेचं महाराज त्या गवळणीची अवस्था सांगतात अवस्था आणि आज अवस्थेला महत्व आहे कोणाला महत्व आहे अवस्थेला व्यवस्थेला महत्व नाही हा संसारामध्ये परिस्थिती लागते संसारामध्ये परिस्थिती लागते आणि परमार्थामध्ये मनस्थिती लागते आलं का लक्षात परिस्थिती आणि मनस्थितीमध्ये फरक आहे ध्यानात ठेवा थोडस उदाहरण सांगू का एसी रूम खूप श्रीमंत चांदीचे ताट सोन्याचा बसायला पाट बायकोनं भात बनवला 200 रुपये 300 रुपये किलोचा 500 रुपये किलोचा म्हणा तांदूळ ते भाऊ भारी भात बनवला वाढला सोन्याच्या ताटामध्ये आणि हा एसी मध्ये बसलेला माणूस परिस्थिती खूप चांगली भात खाऊ लागला भात खाता खाता मौर्य एवढा खडा दाता खाली आला ताटच फेकून आणलं बायकोनं त्यात हजारा गेला भात हा गळत नाही तुड अक्कल नाही खडा आला दात पाडला असत मग खडखडच करू लागला खडखडे फक्त एका खऱ्यासाठी राग आला मला लगेच वारीमध्ये गेला आता आहे का वारीमध्ये वारी माहिती आहे तुम्हाला वारी वारीत गेलता का तुम्ही कधी कोण कोण वर हातकारावर कोण कोण गेलं वारीत आळंदी ते पंढरपूर बापा 8 12 35 95 190 147 वारीत जा माय बाप जन्म मरण निवारी इतिवारी काय काही काही लोक खायासाठी जातात वारीत खायासाठी आमच्या गावचा एक माणूस आगड बमचे तगड बम त्याला आवड नाही काय नाही त्याला कळालं की पुण्यात लय वाटतीत म्हणून म्हणे महाराज येऊ दे बरं तुमच्या संग लय वाटतीत म्हणून पुण्यात लय खायची मजा आहे म्हणलं खायला येतो काय त्याची बायको म्हणे न्या महाराज म्हणलं चाल बापा इच्छा झाली गेलो पुण्यामध्ये गेलो आता तिथं काय कमी माऊलीलं पीठ वाढलं नाही महाराज खायला मिळालं नाही आज माऊलीच्या जीवावर 25 लाख लोक मिष्टान्न खातात ही माऊलीची ताकद आहे ही माऊलीची शक्ती आहे ऐका पीठ वाढलं नाही इशोबा खेचर घोड्यावर आला उतरला झोळी फाडली माऊलीची मुक्ताईची इच्छा झाली होती माझ्या भावंडांना पाठीवर मांडे भाजून खाऊ घालायची पाठीवर मांडे भाजले मग इशोबा खेचर खिडकीतून पाहत होता
वाईट विचारांचं वादळ पंडितांच्या डोक्यामध्ये माजलं तरीही ज्ञानोबरायांनी समाजाला ज्ञानाचं अमृत पाजलं. हे भक्तीचं प्रकरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं. आपल्या भावंडासाठी मुक्ताईनं पाठीवर मांड भाजलं मग खिडकीतून पाहणारच गुबु गुबु वाजलं. ही ताकद आहे ऐशे बळ नाही अनिकाचे अंगी. मग बघा आज माऊलीच्या जीवावर लाखो काही लोक हबा खायसाठी जाऊ नका काहीच कमी पडत नाही जीवनामध्ये पण माथाऱ्या तर लगे गठुडीच गोळा करून आणतात त्याचं ध्यान फक्त कुंकड वाटणं सुरे हो वाटण चालतात गठुडी डोके. माऊली रे माऊली माऊली रे माऊली 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 मुक्तीवर धावली इकडं केळं द्यायचं ध्यानच साईटलं काय वाटाय केळं दिसली की गेल्यात तिकडं पळपळ गठुडी घेऊन मला द्या ना मला द्या. बर एक केळ घेऊन मुकाटे राहा ना त्यो हातला पावते लगेच दुसरा हात मला द्या ना मला द्या. एक माथारी केळ घेता घेता पडली दुसऱ्या माथारीने तिच्या तोंडावर पाय देऊन दोन केळ घेतली तर पायच काढा आई कशाला कुठं तसं तू नवीन माणूस आला माझ्यावर पुण्यात आम्ही पोटभर जेवलो बर का आणि बसलो वाट्यावर एक प्रतिष्ठित व्यक्ती आली नंतर म्हणजे माऊली चला ना आपल्या घरी तुमचे चिरणं लागू द्या मनातल्या मनात म्हणलं आमच्या चिरणं आमच्याच घराचं सती ना नाही म्हणे माऊली आहेत तुम्ही अहो लागू द्या चिरणं चला म्हणलं जेवण फुल झालंय नाही नाही गुलाब जांबू नुसते गुलाब जांबू का हे समजून म्हणजे महाराज चला ना म्हणलं मरतो काय हा डोक्यात झालं मग पोट तर आपलं आहे ना कमी खाय जरा नाही नाही चला तुम्ही नका खाऊ मी खातो गेलो आम्ही बो दोन दूरनं वाढले दोन दूरनं दोन दोन गुलाब जांबू ठेवले दोन गुलाब जांबू मी खाल्ले गळ सुटे तू खुला गेले माझे कोण होते ना या ना महाराज चावणन गिळणं धपकं सुरू केलं मी आम्हाला आरामात खाय आपल्याला वारीत जायचंय म्हणजे तुम्ही मुकडे असा चांगला आकड बोमच्या तकड बोम होता सरपंच सारखा बरं चावणन गिळणं ऐका आता बरं का नंतर नंतर तो नुसते गिळू लागला नुसतेच गिळू लागला अहो त्याला विचारच नाही केला नंतर झाले त्याचे डोळे पांढरे उठताचे येईन ना अरे म्हणलं चाल ना उठणं मावली गेली जायचं ना हाले ना अंडुले ना म्हणलं मरतो काय नवीन आलोय म्हणलं घ्या हो मामा याला त्या याला दवाखान्यात घ्या नाही तर मरत त्या माणसानं ना आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो त्याला डॉक्टर म्हणे काय झालं काय नाही म्हणलं हे गुलाबजामून चावून खातो आता पाहिले ना मागून मागून नुसते गिळू लागले म्हणे असं झोपा झोपलं म्हणे आ करा डॉक्टरनं बॅटरी दाबली नळ्यात पडजी बी जोड गुलाबजाम डॉक्टर म्हणे बापरे इतके खात असतील करावं जर शिकत जागारी कमी नाही तर ते म्हणे डॉक्टर साहेब जागारी कमी असते तर पुन्हा एक नसता का टाकला म्हणजे खायला आला का काय काय वारी कशासाठी वारी नाही का खाण्यासाठी वारी नाही बापा अरे जन्मातून आणि मरणातून मुक्त होण्यासाठी ही वारी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती याच्यासाठी वारी विठ्ठल 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 आता ऐका आपला विषय जो माणूस परिस्थिती चांगली होती भाऊ तो माणूस खडखड करून बायकोर रागवून वारीमध्ये गेला आणि वारीमध्ये गेल्याच्या नंतर मग मुक्काम झाला वारीचा मुक्काम झाला आणि तिथं मग महाराज काय सांगावं तुम्हाला मग तिथं पात्र वाढले सोन्याचं ताट होतं का तिथं कोणते ताट होते मग केळीचे पानं कंपनीन बनवलेली पुरण वाढला आणि मग याला भात वाढला तिथं कसं खावं लागतं त्या वाटणं तिथं चौकशा करायला जमत नाही आणि नेमका बसला भात वाढला याच्या पात्रावर बर का एवढ्यात वारं आलं आणि अख्खी धूळ आणि कचरा याच्या भातावर आला पण दिवसभर चालला होता इलाज नव्हता यानं कचरा ती धूळ ती खडी भात एकच कालवला आणि गप गप गिळू लागला. आता ऐका का तिथं गिळू लागला गप गप इतके खडे कचरा घरी त्याची परिस्थिती चांगली होती पण इथं त्याची मनस्थिती चांगली वारीमध्ये काय आहे मनस्थिती चांगली म्हणून इथं मनस्थिती महत्वाची. तुका म्हणे मनमुरे मग जे उरे त्याची तू मन मुरलं ना महाराज तर मग अवस्था तयार होत अवस्था बनत असत मग त्या गवळणीची अवस्था कशानं बनली मन मुरलं त्यांच मन हरीच्या चरणावर मुरलं मन हरी रूप झालं मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासुनी कैशी निवृत्तीशी आले हे चिंतन आहे माय बाप बर का म्हणून त्या गवळणी भुलल्या देहावर राहिले कोणी की भुलली नारी पर महाराज म्हणतात भुलली नेमकं हे तुम्ही चिंतन सांगितलं पण भुलली हे कसे होऊन सोपं सोपं सांगा महाराज म्हणतात अहो भुलली याच्यामुळं आम्ही म्हणतो कि त्या दैदूत घ्या असं म्हणायच्या ऐवजी त्या काय म्हणत होत्या त्या म्हणे हारी गीता
म्हणायचं तर काय म्हणायचं गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे दैदूत घ्या म्हणायचे ऐवजी गोविंद घ्या दामोदर घ्या अशा म्हणू लागल्या म्हणून बोलल्या महाराज म्हणतात बरं का आणि तिथं बाजारला गेल्याच्या नंतर दैदूत घ्या असं ना म्हणता गोविंद घ्या हरी घ्या अशा म्हणायचे ना त्या त्यावेळेस मात्र ते मथुरीचे लोक हसायचे बरं का काय करायचे हसायचे बघा आज मी परमार्थात एखादा माणूस नवीन आला तर माळ घातली ना समजा आता सरपंच माळ घेत काही लोक नवीन नवीन भेटतील घातली का माळ गेलते का पंढरीला भेटला का पुंडली अरे तो का त्या बायकोचा भाऊ आहे का काय घालू दिन माळ येऊ दिन परमार्थ मध्ये हरी भजनी हे धवळली जग रात्रंदिवस आमच्या संतांचा महाराज आत्ता हा सुरू आहे कशासाठी एक एक माणूस वारकरी झाला पाहिजे माळकरी झाला पाहिजे हे प्रबोधन सुरू आहे रात्रंदिवस पण लोक महाराज हसतील आता माळ घातली आता गंध लावला आता भजन करायला बापा बापा इकून गन बळगाडील गन इकून आता हरी भक्त झाले अशी निंदा करतात बर का काय करतात निंदा करतात तसे त्या गवळणीला मथुरीचे लोक हसत होते पण आता ऐका जरी हसत होते ना पण हे गवळणीला माहित नव्हतं आपल्याला हसतात का म्हणून आपल्याला हसतात का निंदा करतात का किंवा आपली स्तुती करतात इकडं त्यांचे कान नव्हते अभंगाचं शेवटचं चरण तुका भाले हसे त्यांचे कान तिकडे नव्हते का त्यांची वृत्ती हरिमय झाली होती भाऊ काय वृत्ती हरीच्या नामानं रंगली होती जशी मीराबाईची वृत्ती महाराज हरिनामानं कृष्णमय कृष्णमय